राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के प्रमुख शरद पवार इनके मुंबई स्थित निवास स्थान पर हुए हमले पर विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने इन्होंने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि इस आंदोलन की जानकारी मीडिया के पास थी तो पुलिस को क्यों पता नहीं चला। कालच्या हल्ल्याच्या संदर्भात मी कालच बोललो आहे, त्याचा निषेधही व्यक्त केला आहे। महाराष्ट्रामध्ये असे हल्ले होणं योग्य नाही आहे। त्यासोबत मी हे देखील सांगितलं आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांचे मुद्दे योग्य फोरमवर मांडले जावेत आणि त्याला सरकारने रिस्पॉन्सही द्यावा। मात्र एक महत्त्वाचा प्रश्न हा या ठिकाणी निर्माण होतो की संपूर्ण मीडियाला या ठिकाणी माहिती होतं की अशा प्रकारे लोक चाललेले आहेत। कारण मीडियातल्या मित्रांनी मला संध्याकाळी ज्यावेळेस माझा बाहेर घ्यायला आले त्यावेळेस मला असं सांगितलं की त्यांना 2:30 मेसेज आले होते, तर मग पोलीस काय करत होते? एवढ्या मोठ्या नेत्यांच्या घरावर लोक प्लॅनिंग करून जात आहेत आणि पोलिसांना कल्पना नाही, हे मोठं फेलियर आहे पोलिसांचं। याची खरी चौकशी झाली पाहिजे की अशा प्रकारे एवढं मोठं फेलियर इंटेलिजन्सचं पोलिसांचं कसं असू शकतं की कॅमेरेमॅन पोचू शकतात पण पोलीस त्या ठिकाणी उशिरा पोचतात आणि ते दृश्य आपण सगळ्यांनी बघितलं, अतिशय भयावह अशा प्रकारचं दृश्य ते होतं। त्या मला असं वाटतं की याची चौकशी झालीच पाहिजे।